काय होत आहे? सगळा हातावरच बुवाच्या देऊन चालावं लागतंय. हा आणि मी कशी करते? सारखा सुद्धा या नाही. लय दुखतंय. आता बाथरूम जाऊन खाली केलंय त्यामुळे बरं. तर झाला ना तुम्ही पण शॉकिंग. तर हे काय नाही, ह्यांनी फक्त बघत होते म्हणजे त्याच्यावर प्रयत्न करून त्याच्यावर किती बोजा तोलतो, किती म्हणजे वजन त्याच्यावर पडल्यावरती मोडतंय का काय होतंय का ते बघत होते. ते प्रयत्न करत होते त्याच्यावर म्हणजे हे करायचा की माणूस कसा चालतो, त्याला किती त्रास होतो, काय होतो ते ती बघत होतं. आणि त्यामुळं तर ही वॉकर तुम्हाला सांगते, त्या दिवशी मला ह्याच्यामध्ये भेटलेली आहे. ज्यावेळेस मी दिव्यांग साहित्य वाटप सोहळा होता ना त्या दिवशी मला वॉकर भेटलेली आहे. तर मी लवकरच तुम्हाला ह्या वॉकरवरती सुद्धा उभा राहून दाखवणार आहे. आणि तुम्हाला आणखीन एक म्हणजे आनंदाची बातमी ती पण तुम्हाला लवकरच सांगणार आहे की खरंच तुमच्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये आनंदात म्हणजे तुम्ही सहभागी होतात आणि त्याच्यात माझ्यासुद्धा आनंदात जास्त डबलच भर पडती. तर ही दुसरी एक तुमच्यासाठी आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे मी आता टेबलवर चपात्या करायला लागले. तर माही माझा व्हिडिओ काढत होती आणि ती म्हणतात की माझे माहीचं पप्पा म्हणत होतं की तू काय करशील बाई, तुझा काही अंदाजा नाही आहे, कारण की तू काही पण करती, कुठं पण काय पण काही पण करायला लागली. तर चपात्याचं पीठ त्या दिवशी त्यांनी ना इतकं बारीक दळून आणलं होतं ना की अक्षरशः ते चपात्या करताना सुद्धा चिरत होत्या. आणि त्यातमध्ये मला हे टेबलवरती ना चपात्या, मी म्हणलं चला या आपण बघूया, प्रयत्न तर करायला काय हरकत आहे, म्हणजे आपल्याला कसं तसं सेम तसं बनवून घ्यायला येतं आहे ना, म्हणजे असं खाली तर ही होत नाही पण ही थोडंसं खाली पाहिजे. ही भरपूरच उंच झाला टेबल माझ्यासाठी, थोडासा खाली जर असला ना तर मला व्यवस्थित अशा चपात्या मला लाटता येत आहे, कारण की आपलं जी पोळपट आहे ती मांडीबरोबर राहते ना त्यामुळं. तर ही तर चहा मी देत होते त्यांना आणि माहीला पण चहा द्यायचा होता. माही बसली होती चहासाठी आणि त्यांना पण द्यायचा होता चहा आणि मी चपात्या करत होते त्याच्यावरती. तर तुम्ही बघू शकता ही कडला कशा चिरते. तेवढं पीठ मळलं, किती वेळा मळलं, पाणी टाकून मळलं तरी पण ही होत नव्हतं, म्हणजे असं चिरतच होत्या कडला. तर मला वाटलं की नंतरून थोडासा मैदा घालून दुसऱ्या दिवशी मग मी पीठ मळलं तर एवढं छान आलं, हे पहिल्याच दिवशी आणलं होतं तर त्यामुळं. तरी पण मी प्रयत्न करत होते आणि ह्याच्यावरती चपाती गोल करायचा. तर ह्याच्यावरती चपाती भरपूर गोल होती, सगळं होते पण काय होतं माहिती आहे का, ते खालचे जे पाय आहेत ना त्याचं, ती पाय असं इकडं तिकडं सरकत्यात आणि सरकायचं पण जाऊ द्या पण ते असं ही होतं, त्याच्यावर व्यवस्थित जमत नाही मला चपाती लाटता, हे आलीच नाही मस्त त्याच्यावरती, तेलाची वाटी बसते, सगळं बसते, वरच्यावरती सगळं होते पण ते थोडंसं खाली पाहिजे असं मला म्हणजे चांगलं चपात्या करता येते असं, कारण ती कदाचित कधी पुढे येते कधी पाठीमागं जाते, त्याच्याखाली कपडा जरी टाकला पायाखाली तरी पण नाही व्यवस्थित मला चपात्या करता येणार त्याच्यावरती. तर त्यामुळं हे थोडंसं खाली पाहिजे. बघू आता मी चपटा असा ज्याला पाय नाही तर असाच पोळपट आणण्याचा प्रयत्न करणार आहे मोठा, म्हणजे जेणेकरून मांडीवर पण बसेल माझ्या व्यवस्थित. तर पीठ इकडं सांडायला लागलं म्हणून मी तिथं कपडा लावला होता माझ्या मांडीला. आणि तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटते तर तुम्ही पण मला नक्कीच कमेंट करून सांगू शकताय की तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटते. मी पोळपोळ बाजूला ठेवला आणि ती करून बघितलं तर मला काय त्याच्यावरती म्हणजे ही होईना, तरी पण मी एक दोन चपात्या लाटून बघितल्या, चांगल्या झाल्या पण थोडंसं त्रास होतोय असं, म्हणजे लयवरती झालं आहे ती ही टेबल. ह्याच्यावरती भाज्या विजा निवडून ही करून मी ठेवत असते. आणि कालचं तुम्हाला सांगायचं तर काल माहीच्याबद्दल एवढ्या कमेंट आल्या ना छान छान, तर खरंच तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद की ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितले, ज्यांनी ज्यांनी कमेंट केल्या, की त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की माहीची काळजी घे. माहीला शक्यतो मी तर लावतच नाही बरं का, पण ती रात्री 11:30 तिचं पप्पा आलं होतं, जेवण करत होतं, ती नुकतंच जेवण झालं होतं त्यांचं आणि ती बाथरूममध्ये गेली, दरवाजा उघडला असा पडली तिथं बाथरूममध्ये आतमध्ये, आणि त्यामुळं तिला तेवढं लागलं, नाहीतर मग नाही तेवढी ही. आणि ती काय करती सारखी धावत पळत, तिचं जरी गेली तरी पळत जाते, नि येताना पण पळत येते ती, अशी शांतपणे अजिबात येत नाही, सारखं पळत पळत जायचं आणि पळत पळत यायचं अशी करती ती. आणि त्यामुळं मग तिला लागतं, पडती, धडपड लई धडपड करते आणि म्हणजे काय म्हणतात की
धावपळ करतील माही, म्हणजे असं चंचल आहे ती थोडीशी, त्यामुळे तिला असं एका जागेवर शांत बसू वाटत नाही, सारखं तारपाड तारपाड करायला तिला आवडतं, आणि ती मलाच म्हणते तू सारखी तारपाड तारपाड करती, म्हणजे बघा. आणि दाजींनी ती व्हिडिओ काढलाय, तर मी नक्कीच तुम्हाला त्या बुटावरती उभा राहण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे मला तर तसं सहसा जमतच नाही, दोन माणसं लागतात बरं का, तरी पण मी तुम्हाला दाखवणार आहे की मी व्यायाम कशी करायची पहिली, आणि म्हणजे असं कसं मला तिथं व्यायाम करायची घ्यायची माझ्या आईच्या हिथं, कशी दोन माणसं लागायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ती त्यासाठी वॉकर मी घेतली, गेल्या वेळेस मला व्हीलचेअर मिळाली होती ती पण मी दुसऱ्या ताईला देऊन टाकली, आणि ह्यावेळेस व्हीलचेअर मिळालेली ती पण त्या दुसऱ्या ताईला देऊन टाकली. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो आहे मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. असं टेबलवर चपात्या करायला आणि तुम्ही बघितलं पहिल्यांदाच असे टेबलवर मी चपात्या केलेल्या, तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तुम्ही की, आणि मी उभा राहिलेली व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे का मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की हो आम्हाला उभा राहिलेला व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बाय.